अजिंक्य गायकवाडच्या वडिलांनी सांगितलं त्या दिवशी नेमकं काय घडलं। घरात आलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्यानं त्यांचा धक्का बसून अजिंक्य याचा दुर्दैवी अंत झाला। टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्यानं अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विजेचा धक्का बसल्याने काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला। त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता अजिंक्य आईसोबत सोफ्यावरती बसला होता। हॉलमध्ये चुरचूर आवाज येत होता। केबलला हाय टेन्शन पॉवर घरामध्ये आली होती। खिडकीला ती लटकत होती। आमच्याही लक्षात आलं नाही की इथे शॉर्ट उतरेल। आमच्या घरामध्ये डिश होती त्यामुळे त्या केबल मी कधीच उपयोग केला नाही। पाऊस वाऱ्यामुळे खिडकीला लटकताना वायरचं स्पायरिंग व्हायचं म्हणून अजिंक्य पाहायला गेला। तिथे टीव्हीचे बोर्ड होते। चुकून त्याच्या ग्रिलला हात लागला आणि चारही बोटं चिटकली। जोराचा धक्का बसला आणि ऑन द स्पॉट तो गेला अशी माहिती अजिंक्यच्या वडिलांनी दिली आहे। यामध्ये पूर्णपणे MSCB आणि केबल चालकाची चूक आहे। माझा मुलगा गेला तो परत येणार नाही। हरहुणारी मुलगा गेला। कोणत्याही माता पित्यांवरती ही वेळ येऊ नये। शासनानं हे प्रकार बंद केले पाहिजेत। माझं सरकार असून माझ्यावरती ही वेळ आली आहे याचंच दुःख मला वाटतं अशा भावना अजिंक्यच्या वडिलांनी व्यक्त केल्यात। अजिंक्य वेगवेगळ्या खेळात निपुण होता। 2019 त्याने मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला होता। त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड परिवारासह अजिंक्यचे मित्र आणि फॉलोअर्स यांना मोठा धक्का बसला। केबल चालकाच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर।